मुलांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण काही उदाहरणांद्वारे नोट आणि नाण्यांविषयी अधिक शिकलो. ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या संबंधित काही गैरसमजुती जाणून घेऊ. गोलू आणि अप्पू जत्रेतून घरी परत जात आहेत. त्यांना आता भूक लागली. मग त्यांना तिथे बबनचा आईस्क्रीम स्टॉल दिसला. आईस्क्रीमचे 20 रुपये बबनला द्यायचे आहेत. त्याच्याकडे हे नाणे आणि ही नोट आहे. गोलू उदास झाला. त्याने अप्पूला सांगितले की त्याच्याकडे फक्त 10 रुपयांची नोट आहे आणि एक नाणे आहे आणि नाण्याची किंमत नोटेपेक्षा कमी असते. मग आता तो 20 रुपये कसे देईल? मुलांनो, तुम्हाला काय वाटते? नाण्यांपेक्षा नोटांची किंमत कमी असते हा गोलूचा मुद्दा बरोबर आहे का? अगदी बरोबर. गोलूचं म्हणणं चुकीचे आहे. त्याच्याकडे 10 रुपयांची नोट आणि 10 रुपयाचे नाणे आहे, ज्याची किंमत समान आहे. अप्पू हसत हसत गोलूला समजावू लागला. त्यांनी बन्नीला आईस्क्रीमचे पैसे दिले आणि आनंदाने आईस्क्रीम खाल्ले आणि पुन्हा घराकडे जाण्यास सुरुवात केली. काही अंतर चालल्यावर त्याला चंदाच्या फळांचा स्टॉल दिसला. त्यांनी चंदाकडून काही फळं घेतली, पण आता त्या फळांसाठी त्यांना 100 रुपये द्यावे लागतील. आता दोघेही घाबरून गेले. त्यांना वाटले की त्यांनी शेवटचे 20 रुपये बबनला दिले. आता ते चंदाला पैसे कसे देणार? त्यानंतर अप्पूने त्याच्या पिशवीत शोधाशोध केली आणि ही 100 रुपयांची नोट मिळाली. गोलू खूप घाबरला. त्याने अप्पूला सांगितले की ही खोटी नोट आहे. मुलांनो, गोलू जे सांगतोय ते तुम्हाला खरं वाटतंय का? नाही, गोलूचे म्हणणे चुकीचे आहे. ही नोट खरी आहे. सरकार वेळोवेळी नोटा आणि नाण्यांचे छपाई बदलत असते. म्हणूनच एकच मूल्यांच्या नोट आणि नाणी भिन्न असू शकतात. जसे इथे भिन्न भिन्न दिसणारे 10, 20, 50 आणि 100 रुपयांच्या नोट आणि तेथे 1, 2 आणि 5 रुपयांची वेगवेगळी दिसणारी नाणी आहेत. आणि ह्या सगळ्या अगदी खऱ्या आहेत. अप्पूनी गोलूला हे समजावून सांगितले आणि त्याला चंदाला 100 रुपयांची नोट दिली. आता हे दोघेही आनंदाने फळं खात खात आपल्या घरी पोहोचले. मुलांनो, ह्या व्हिडिओमध्ये आम्ही नोट आणि नाण्यांशी संबंधित काही गैरसमज पाहिले.